खरं तर साई समाधी शताब्दी काही दिवसांवर येऊन ठिपली. ग्रामसभा झाली, मुंबईलाही मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली, अनेक आश्वासने मिळाली, परंतु आजही कोणतीच तयारी शताब्दीची दिसून येत नाही. तयारी आहे ती फक्त कागदावरच. देशभरातील साईभक्त आणि शिर्डीकर निश्चितच नाराज आहे, पण करणार काय, हाच ध्यास मनाशी बाळगून शिर्डीचे शिवसेना तालुका अध्यक्ष कमलाकर कोते यांनी कुणावरही विसंबून न राहता साईबाबांचे आपण देणे लागतो म्हणूनच 100 वर्षातून एकदाच येणाऱ्या या शताब्दीबद्दल तळमळ असणाऱ्या कमलाकर कोते यांनी स्वमालकीच्या 2 इमारती साई समाधी शताब्दीकरिता येणाऱ्या साईभक्तांसाठी मोफत दिले आहे. या इमारतीमध्ये जवळपास 50 फ्लॅट आहेत, त्यात सर्व सुविधा आहेत. साईभक्तांना ही राहण्याची सुंदर व्यवस्था तब्बल वर्षभर मोफत असणार असल्याची माहिती कमलाकर कोते यांनी दिली. साईबाबांचं हे 2018 बाबांच्या समाधीला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने आपण सगळ्यांना आवाहन केलं की सरकारला सांगितलं तुम्ही पैसे द्या, केंद्र सरकारला पैसे मागितले, साईबाबा संस्थांना मागितले, नगरपालिकेला मागितले, साईभक्तांना मागितले. यामध्ये सर्वांनी मदत करावी आणि बाबांचा शताब्दी महोत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा, यामध्ये प्रामुख्याने आपलंही काहीतरी योगदान असो म्हणून मी आमची कालिकानगर येथे इमारत आहे त्याच्यामध्ये 4 भाग आहे. 4 भागामध्ये प्रत्येक भागामध्ये 14 फ्लॅट आहेत. या 2 इमारतीमध्ये 28 फ्लॅट आहेत. 2 इमारतीमध्ये आम्ही आमचे लोक भाडे करू ठेवले आहेत आणि 2 इमारती आम्ही नव्याच आहेत, अजून त्याचा वापरही केला नाही. त्या दोन्ही इमारती आम्ही आमच्या कुटुंबाशी चर्चा, माझ्या आई वडील भाऊ यांच्याशी चर्चा करून की आपलंही काहीतरी योगदान असावं, नुसतं लोकांना सांगून फक्त चालणार नाही की तुम्ही मदत करा, तुम्ही अमक करा, तुम्ही आपलं स्वतःचं काय योगदान असावं, यासाठी मी माझ्या कुटुंबाशी चर्चा केली आणि त्यांना विनंती केली सगळ्यांना की आपण बाबांच्या कामामध्ये 1 वर्ष बाबांच्या समाधी महोत्सवाच्या काळात साईबाबा संस्थांना या 2 इमारती वापरण्यासाठी देऊ. आमची इच्छा तर 4 इमारती देण्याची होती, आम्ही त्या 2 इमारती भरलेल्या असल्यामुळे आणि त्याचा वापर सुरू असल्यामुळे आम्ही तसं ते थांबवलं आणि ह्या 2 इमारती आम्ही देण्याचं साईबाबा संस्थांना लिखित प्रस्ताव दिला आहे. या इमारतींमध्ये 14 प्रत्येक इमारतीमध्ये 14 फ्लॅट आहेत, म्हणजे 2 इमारती म्हणून 28 फ्लॅट आहेत. खाली स्वतंत्र पार्किंग आहे, पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे. या इमारतीमध्ये 2 बोरवेल आहेत, त्याला फुल पाणी आहे. 4 नगरपालिकेचं कनेक्शन आहे, त्यालाही पाणी आहे. मी आमच्या स्वतःच्या विहिरीवरून 3 किलोमीटरवरून पाईपलाईन करून पाण्याची व्यवस्था केली आहे. या इमारतीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून आमचा एक माणूस आहे, स्वच्छता कर्मचारी आहे, त्याचबरोबर या इमारतीला सगळ्या ठिकाणी आम्ही CCTV लावले आहे. या प्रत्येक फ्लॅटमध्ये किचन आणि हॉल अशी व्यवस्था असून त्याला स्वतंत्र बाल्कनी आहेत, त्याबरोबर संडास बाथरूम हे अटॅच आहेत, त्याला वॉश बेसिन आहे आणि सगळी सुसज्ज आहे. फक्त साईबाबा संस्थांनी लाईट लावून ते इमारती सुरू करायच्या. यामध्ये साईबाबा संस्थांना आम्ही एकच विनंती केली की लाईट बिल तुम्ही भरा. त्यांनी सांगितलं की आम्ही तुमचं काही पाण्याचे पैसे असेल ते पण देऊ, पण आम्ही त्यांना विनंती केली की साईबाबाच्या कृपेने ह्या ज्या इमारती उभे राहिले, हे जे आमचं कुटुंब उभं आहे, हे साईबाबाच्या कृपेने उभे आहे, तर आम्हाला बाबांचं 1 रुपया नाही पाहिजे. आणि जोपर्यंत साईबाबा पाणी आहे, नैसर्गिक पाणी आहे, ते काही कोणाचं व्यक्तिगत नाही, तर जोपर्यंत आमच्याकडे पाणी आहे तोपर्यंत आम्ही पाणी पुरवठा करणार आहोत. आम्ही त्याचा 1 रुपयाही घेणार नाही. फक्त साईबाबा संस्थान जे वीज वापरेल त्याचं बिल त्यांनी भरायचं. अशा याच्यावर आमची प्राथमिक चर्चा झाली आणि त्याप्रमाणे साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे साहेब व कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल मॅडम यांच्याकडे आम्ही प्रस्ताव दिला आणि तो त्यांनी तत्वतः मान्य केला. त्याप्रमाणे आज सकाळी साईबाबा संस्थानचे अधिकारी वर्ग येऊन त्या इमारतीची पाहणी करून गेले. त्या इमारतीच्या आजूबाजूला आमची मोकळी जागाही भरपूर आहे, त्या ठिकाणी साईबाबा संस्थानच्या पार्किंगची व्यवस्था होऊ शकते, म्हणजे जे भक्त त्यामध्ये राहतील त्यांची पार्किंग व्यवस्था होऊ शकते. त्यामध्ये आम्ही अशी विनंती केली की त्यांना साईभक्तांना राहायला द्या, परंतु जर साईभक्तांना राहायला द्यायचे नसेल, तुम्हाला काही इतर उपयोग करायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. साईबाबा संस्थांनी काही पोलीस संरक्षणासाठी मागवले, सुरक्षा व्यवस्थेसाठी, तर त्यांची व्यवस्था त्यामध्ये करता येऊ शकते, आमची त्यालाही हरकत नाही. साई सेवक म्हणून जो नवीन प्रयोग साईबाबा संस्थांनी सुरू केला आहे, त्या साई सेवकांना राहण्यात दिलं तरी आमची काही हरकत नाही. आणि याही उपर त्यांनी दुसरा काही वापर केला तरी साईबाबा संस्थांना एकदा दिल्यानंतर 1 वर्षासाठी आम्ही त्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप करणार नाही आणि विनामोबत आम्ही त्या इमारती देण्याचं कबूल केलं. त्याचबरोबर साईबाबा संस्थांनी पुन्हा आम्हाला अशी विनंती केली की तुम्ही आम्हाला पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्या. इतर ज्या पार्किंग शिर्डी बस स्टॉपच्या मग मी राजेंद्र गोंडकर, डॉक्टर मंगेश गुजराती, शिवाजी गोंडकर यांची एक संयुक्त आमचा प्लॉट आहे 5 एकराचा, त्यापैकी 2.5 एकर प्लॉट आमच्या ताब्यात आहे. तो प्लॉटही आम्ही देण्याचं मान्य केलं. आज तो प्रस्ताव तो सुद्धा सादर होईल आणि आजूबाजूच्या जमीन मालकांना सुद्धा विनंती केली की आपणही विनामोबदला साईबाबा संस्थांना पार्किंगसाठी व्यवस्था करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. आता जे आपलं शक्य आहे या समाधी शताब्दीनिमित्त ते आपण करणारच आहोत. त्याचबरोबर आम्ही सर्व हॉटेल, आमचे जे गल्लीत हॉटेल आहेत, जे माझ्या संप्रदाय हॉटेल आहे, त्यांना सगळ्यांनी विनंती केली
की आपल्या हॉटेलमध्ये जे रिसेप्शनच्या शेजारी जे टॉयलेट बाथरूम असतात तर त्यामध्ये जे साई भक्तांना शिर्डीमध्ये सगळ्यांना माहिती, सगळेजण त्याच्यावर टीका करतात की संडास नाही, बाथरूम नाही, महिलांनी कुठं जायची, त्यांची कुचंबना होती. तर आम्ही सर्वांना विनंती केली, सर्व हॉटेल असोसिएशनलाही आम्ही आता पत्र देणार आहोत आणि सर्व हॉटेलांना विनंती करू आपल्या रिसेप्शनच्या शेजारी जे टॉयलेट आहे जनरल तर ते येणाऱ्या साई भक्तांसाठी खुलं करावे अशी आम्ही आणि बरंच भरपूर हॉटेलवाल्यांनी त्याला प्रतिसाद दिला, त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या प्रतिनिधीने योगदान देऊ म्हणून. साई संस्थांकडे पैशाची कमी नाही, जागेचीही कमी नाही, कर्मचाऱ्यांची आणि मनुष्यबळाचीही कमी नाही. कमी आहे ती फक्त मानसिकतेची. परंतु यावर मात करत एक चांगली सुरुवात करून कमलाकर कोते यांनी साई शताब्दीचा एक नवा आदर्श निर्माण केल्याबद्दल देशभरातून त्यांचं कौतुक होत आहे. अनेकांनी अशीच मदत केली तर शताब्दीसाठी शासनावर आणि साई संस्थांवर अवलंबून राहण्याची नक्कीच गरज नाही हे शिर्डीकरांनी लक्षात घेऊन साई भक्तांच्या सोयीसाठी निर्णय घ्यावे हीच साई भक्तांनी अपेक्षा व्यक्त केली. कॅमेरा पर्सन गणेश भालेरावसह राजेंद्र बनकर, माय न्यूज, शिर्डी.